Good morning, all of you. In this lecture, we will start our unit number 3, auditing, audit techniques. In last week, we was discuss what is mean by audit planning, audit program. Okay, audit planning से related या कई concept आहे, ये अपन last week मधे learn के लिए आहे. So now we start. ऑडिट टेक्निक्स. मग ऑडिट टेक्निक्स मध्ये आपल्याला काय काय लर्न करायचं आहे, ज्या टेक्निक्स आहेत, दॅट मीन्स टेस्ट चेकिंग, ऑडिट सॅम्पलिंग, इंटरनल कंट्रोल, इंटरनल चेक सिस्टीम. ओके, सो अशा काही कॉन्सेप्ट आहे की आपल्याला ऑडिट टेक्निक्स मध्ये लर्न करायचे आहे. सो फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय रुटीन चेकिंग. रुटीन चेकिंग वरती पण शॉर्ट नोटला बरेच क्वेश्चन विचारलेले आहेत. सो काय आहे बघा कॉन्सेप्ट रुटीन चेकिंग. सो रुटीन या वर्डिंग वरून लक्षात येईल, रुटीन म्हणजे काय, वी चेक बुक्स ऑफ अकाउंट डे टू डे. म्हणजे रोजच्या रोज जे काही बुक्स आहेत, जे काही ट्रान्झॅक्शन आहेत, हे आपण रुटीनली चेक करतो. सो त्याला रुटीन चेक असं म्हटलं जातं. सो रुटीन चेकिंग इन्वॉल्व चेकिंग ऑफ अ सच अ कॉमन रेकॉर्ड and books which is carried on by the auditors as the matter of routine. So routine shi related je ke matters ahet kiwa je ke books of account ahet he routine checking madhe check kele jatat. Routine checking includes checking the casting, carry forward and other calculation in the books of original entry. So ya routine checking madhe apan kay karto, so casting asel, then forwarding asel and calculation asel in the books of original entry. For example, journal entry proper keleli ahe ka, kiwa tyacha ledger posting proper ahe ka, then ledger posting cha balance proper in calculate kelela ahe ka, ma trial balance whatever. Okay, सो ही ओरिजिनल एंट्री तुम्ही काय करताय, त्याचं कास्टिंग, पोस्टिंग, कॅरी फॉरवर्डिंग, कॅल्क्युलेटिंग, सो ऑल दिस थिंग वी चेक अंडर रुटीन चेकिंग. सो पोस्टिंग फ्रॉम दिस बुक्स ऑफ रिलेव्हंट अकाउंट आर व्हेरीफाईड. आणि मग जे काही रिलेटेड अकाउंट आहे ते आपण काय करतो, इथे व्हेरीफाय करतो. बॅलन्सिंग अँड कॅरी फॉरवर्ड ऑफ डिफरंट लेजर अकाउंट आर ऑल्सो व्हेरीफाईड. तुम्हाला स्टेप्स ऑफ अकाउंटिंग माहिती आहे का? स्टेप्स ऑफ अकाउंटिंग माहिती आहेत का कोणाला? आपली अकाउंटिंग मेंटेन करण्याच्या काही स्टेप्स आहेत वन बाय वन, त्या माहिती आहेत का? असो, फर्स्ट जर्नल एंट्री येईल, राईट? सो त्याच्यानंतर काय येतं? जर्नल एंट्री नंतर फर्स्ट येईल ट्रान्झॅक्शन, त्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री. जर्नल एंट्री नंतर येतं लेजर अकाउंट, म्हणजे त्याचं पोस्टिंग येईल. सो लेजर अकाउंट नंतर लेजरिंग बॅलन्स पोस्टिंग, म्हणजे पोस्ट केला आपण लेजर बॅलन्स, देन त्याची बॅलन्सिंग फिगर फाइंड आउट केली. सो बॅलन्सिंग फिगर फाइंड आउट केल्यानंतर आपण काय करतो, वी प्रिपेअर अ ट्रायल बॅलन्स. ओके, सो ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केल्यानंतर मग आपण काय करतो, सो ट्रायल बॅलन्सचा जो इफेक्ट आहे, लाईक ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, हा आपण देतो. सो दिस इज द स्टेप्स ऑफ अकाउंटिंग. सो डिरेक्टली आपण फायनल अकाउंट कडे कधी जातो का? नाही. सो ज्या स्टेप्स आहेत, दॅट मीन जर्नल एंट्री, लेजर अकाउंट, ट्रायल बॅलन्स अँड दे फायनल अकाउंट. सो हे जे काही स्टेप्स आहेत, हे आपण रुटीन चेक मध्ये चेक करतो किंवा फॉलो करतो. इज इट क्लिअर कॉन्सेप्ट ऑफ रुटीन चेकिंग? Yes, ma'am. सो त्याच्यानंतर टेस्ट चेकिंग कॉन्सेप्ट काय आहे बघा. आता रुटीन चेकिंगच्या बरोबर अपोजिट कॉन्सेप्ट जे आहे ही टेस्ट चेकिंग आहे. टेस्ट चेकिंग म्हणजेच काय? हियर वी चूज अ फ्यू नंबर ऑफ बुक्स और फ्यू बुक्स अँड ओनली वी चेक दिस बुक अँड द रिझल्ट इज ऍप्लिकेबल टू होल बुक्स और अदर बुक्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे काय, तर एखादं बुक्स चेक केलं, दिस इज गुड, सो तुम्ही ओव्हरऑल ऑर्गनायझेशनला काय कराल, त्याचा रिमार्क द्याल. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये बाकी सुद्धा बुक्स ऑफ अकाउंट हे प्रॉपर मेंटेन केलेले आहे. सपोज एका बुक्स मध्ये तुम्हाला काही इरर मिळाला, तर तुमच्या अकाउंट प्रॉपर अकाउंटिंग, तुमचं अकाउंटिंग हे प्रॉपर नाहीये, अशा पद्धतीने तुम्ही काय करता, रिमार्क देता. रिमार्क इन द सेन्स, इथे फक्त आपण काय करतो, रुटीन चेकिंग जेव्हा पॉसिबल नाहीये, दॅट टाइम वी प्रेफर द टेस्ट चेकिंग मेथड. ओके, सो काय आहे बघा टेस्ट चेकिंग आणि रुटीन चेकिंगचा डिफरन्स.
So here only part of the transaction are checked to the to form an opinion. म्हणजे आपण इथे फक्त काय करतो काही फ्यू ओनली पार्ट ऑफ दिस ट्रान्झॅक्शन. मग जसं की आपण रुटीन चेकिंग मध्ये सांगितलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट चेक करतो किंवा प्रॉपर स्टेप बाय स्टेप आपण काय करतो डिटेल्स बुक्स ऑफ अकाउंट चेक करतो. सो इथे रुटीन चेकिंग मध्ये काय सांगितलेलं आहे डिटेल्स चेकिंग ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन ऍट ऑल स्टेज. म्हणजे तुम्ही इथे कोणतीही स्टेज स्किप नाही करत रुटीन चेकिंग मध्ये. हियर वी चेक बुक्स ऑफ अकाउंट इन डिटेल. ओके सो हा पहिला बेसिक डिफरन्स असेल. सेकंड ऑब्जेक्टिव्ह टू ऑब्टेन रिझनेबल लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन अबाउट ऑल ट्रान्झॅक्शन बाय व्हेरीफाईंग ओनली फ्यू रिप्रेझेंटेटिव्ह ट्रान्झॅक्शन. म्हणजे जसं की आता आपण सांगितलं हियर वी चेक ओनली फ्यू ट्रान्झॅक्शन. काय करतो आपण फ्यू ट्रान्झॅक्शन चेक करतो आणि मग आपल्याला स्वतःला एक सॅटिस्फॅक्शन होतं बघा की ओके अरे हे चार बुक्स ओके आहेत ना आपले मग बाकीचे पण काय असणार आहेत आपला डेटा आपलं बुक्स ऑफ अकाउंट हे प्रॉपर असेल. सो इथे आपण जस्ट रिझनेबल सॅटिस्फॅक्शन फाइंड आउट करतो. अँड रिप्रेझेंटेटिव्ह जे बुक्स आहेत म्हणजे इथे जे तुम्ही टेस्ट चेकिंग मध्ये हिअर वी सिलेक्ट अ इम्पॉर्टंट बुक्स नॉट अ जर्नल एंट्री ऑर लेजर अकाउंट. लक्षात येत आहे टेस्ट चेकिंग मध्ये रिप्रेझेंटेटिव्ह ट्रान्झॅक्शन रिप्रेझेंटेटिव्ह बुक्स जे आहेत ते तुम्ही चेक करता. देन रुटीन चेकिंगचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे टू व्हेरीफाय अरिथमॅटिकल ऍक्युरसी ऍक्युरसी ऑफ पोस्टिंग टू लेजर करेक्टली बॅलन्स द लेजर अकाउंट. आणि जसं की आधी आपण सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप हियर वी चेक ऑल बुक्स ऑफ अकाउंट अँड वी प्रेफर द अरिथमॅटिकल ऍक्युरसी. म्हणजे कुठेही तुमच्या थोडा सुद्धा पॉइंट मध्ये फरक पडू नये या इंटेन्शनने किंवा प्रॉपर तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट चेक करावं ह्या इंटेन्शनने या पर्पजने तुम्ही रुटीन चेकिंगला इम्पॉर्टंट हे देताय. इज इट क्लिअर फर्स्ट अँड टू पॉइंट? यस मॅम. देन पॉइंट नंबर थ्री ऍडव्हान्टेजेस व्हॅल्यूम ऑफ वर्क इज रिड्यूस टाइम इज सेव. व्हॅल्यूम ऑफ वर्क इज रिड्यूस व्हॅल्यूम ऑफ वर्क इज रिड्यूस बिकॉज हियर वी सिलेक्ट ओनली फ्यू ट्रान्झॅक्शन दोज आर रिप्रेझेंट टू ऑल ट्रान्झॅक्शन. म्हणजे ते काय करतायत तर सगळ्या ट्रान्झॅक्शनला रिप्रेझेंट करतील असेच ट्रान्झॅक्शन आपण इथे किंवा असेच बुक्स ऑफ अकाउंट हियर वी सिलेक्टेड राईट. दॅट इज वाय हियर सेड व्हॅल्यूम ऑफ वर्क इज रिड्यूस अँड टाइम इज सेव. आणि त्यामुळे काय होऊ शकतो टाइम हा सेव्ह होऊ शकतो. देन रुटीन चेकिंग मध्ये काय सांगायचं आहे ऍडव्हान्टेजेस एरर अँड फ्रॉड आर इझिली डिटेक्टेड. म्हणजे आपण प्रत्येक स्टेप केअरफुली डिटेल चेक करतोय. दॅट इज वाय हियर सेड वी कॅन इझिली फाइंड आउट एरर अँड फ्रॉड इन द बुक्स ऑफ अकाउंट अँड ट्रायल बॅलन्स कॅन बी इझिली प्रिपेअर्ड. म्हणजे इथे तुम्हाला कुठेही डाऊट्स नाही राहणार कारण आपल्याला माहिती की आपली जर्नल एंट्री प्रॉपर आहे आपलं लेजर अकाउंट आपण प्रॉपर मेंटेन केलेलं आहे बॅलन्सिंग फिगर हियर वी प्रिपेअर प्रॉपरली. दॅट इज वाय हियर सेड वी कॅन इझिली फाइंड आउट एरर अँड फ्रॉड. ओके देन काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा ह्या मेथडचे आपल्याला बघायला मिळतात. सो काय आहेत बघा सम एरर अँड फ्रॉड मे बी undetected as all the transaction are not checked. म्हणजे टेस्ट चेकिंग मध्ये आपल्याला डिसएडव्हान्टेजेस बघायला मिळेल बिकॉज हियर वी कॉन्फिडेंटली ऑर वी कांट फाइंड आउट करेक्टली एनी एरर ऑर फ्रॉड बिकॉज हियर वी चेक ओनली फ्यू बुक्स ऑफ अकाउंट. दॅट इज वाय देर इज डाऊट अँड रिस्क डेप्ट अँड रिस्क इन द ऑडिटर्स ओपिनियन. ओके म्हणजे इथे कशी आहे तर रिस्क ही जास्त असणार आहे कारण तुम्ही काय करताय ओनली फ्यू बुक्स ऑफ अकाउंट हे चेक करताय. देन हायली मेकॅनिकल प्रोसेस अँड मोनोटोनस ऍक्टिव्हिटी इट मे लीड टू बर्डन कॉम्पेन्सेटिंग एरर अँड एरर ऑफ प्रिन्सिपल विल नॉट बी डिटेक्टेड. म्हणजे जरी आपण ऍडव्हान्टेजेस मध्ये सांगितलं वी कॅन इझिली फाइंड आउट एनी एरर अँड फ्रॉड पण इथे तुम्ही काय करताय कॉम्पेन्सेटिंग एरर मध्ये कॉम्पेन्सेटिंग एरर हे होऊ शकतात इथे अँड वी कांट फाइंड आउट अ कॉम्पेन्सेटिंग एरर एज वेल एज प्रिन्सिपल एरर
error of principle. Error of principle काय सांगतो सांगा बरं. What is mean by error of principle? सांगता येईल का? पठन एरर ऑफ प्रिंसिपल काय सांगितलेला आहे सांगा बरं. कोणाला सांगता येईल? एरर ऑफ प्रिंसिपल मीन्स वी कांट फॉलो ऍक्युरेटली रूल्स ऑफ अकाउंटिंग. दॅट मीन्स व्हॉट इज मीन बाय डेबिट और क्रेडिट और रूल्स ऑफ अकाउंटिंग पर्सनल रियल नॉमिनल. हे आपण ऍक्च्युली फॉलो केलेले नाहीये. डेबिटला क्रेडिट केलेलं आहे, क्रेडिटला डेबिट केलेलं आहे, पर्सनलला रियल केलेलं आहे. सो दॅट मीन्स एरर ऑफ प्रिन्सिपल, राईट. आणि कॉम्पन्सेटिंग एरर मध्ये आपण काय बघितलं होतं, एक एरर रेक्टिफाय करण्यासाठी ऑटोमॅटिक दुसरा एरर होतो. सो एरर ऑफ कॉम्पन्सेटिंग एरर. आणि हे अशा पद्धतीचे जर काही एरर झाले वी कांट फाइंड आउट. आणि इथे काय होणार आहे, जे एरर हे होऊ शकतात. इज इट क्लिअर डिफरन्स? यस मॅम. मध्ये डिफरन्स दिला होता टेस्ट चेकिंग आणि रुटीन चेकिंगचा. टेस्ट चेकिंगचे काही फीचर्स दिलेले आहेत डिटेल, ते आपण बघू वन बाय वन. फीचर्स ऑफ टेस्ट चेकिंग सायंटिफिक. इट्स अ मॅथमॅटिकली ट्रूथ दॅट इज द सायंटिफिकली सिलेक्टेड सॅम्पल वुड रिव्हील्स द फीचर अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजे जसं की आपण सांगितलं टेस्ट चेकिंग मध्ये आपण काय करतो, एक मिनिट हा, टेस्ट चेकिंग मध्ये आपण काय करतो, हियर वी सिलेक्ट अ फ्यू नंबर ऑफ बुक्स अँड द रिझल्ट इज ऍप्लिकेबल टू होल बुक्स ऑफ द ऑर्गनायझेशन. जे काही बाकी सगळे बुक्स आहेत ते दिस इज द राईट और दिस इज द रॉंग, हे काय करतो आपण प्रेफर करतो, म्हणजे रिमार्क देतो. बट जे फ्यू बुक्स ऑफ अकाउंट आपण सिलेक्ट केलेले आहे, सो हे सिलेक्शन कसं आहे तर सायंटिफिकली सिलेक्ट करतो आपण. दॅट मीन्स हिअर वी चूज द फायनल अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपलं अझम्पशन काय आहे, दीज बुक रिव्हील्स द फिनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी, राईट. मग हे जर आपण अझम्पशन ठेवून, हा जर सायंटिफिक अप्रोच ठेवून आपण बुक्स ऑफ अकाउंट सिलेक्ट करतो, सो त्याचे रिझल्ट सुद्धा काय होऊ शकतात, हे प्रॉपर येऊ शकतात, त्याची एक पॉसिबिलिटी असते. So the statistical theory of sampling is based on the scientific law. Hence, it can be relied upon a greater extent that the arbitrary techniques which lack basic of acceptability. आणि आपण काही सायंटिफिक थिअरी ज्या काही आहेत स्टॅटिस्टिकलच्या त्या प्रेफर करून टेस्ट चेकिंग मेथड ही यूज करतो. सो दिस इज द सायंटिफिक अप्रोच असं म्हटलं जातं. Second, estimation process. Test checking and sampling can never bring complete reliability. So, तुम्ही रिलायबिलिटीच्या बाबतीत अश्योर असू शकता असं नाही. Can never bring complete reliability, right? It cannot be give accurate result because here be only few sample, few representative sample, right? म्हणून आपण असं सांगू शकतो. इट कॅन बी प्रोसेस ऑफ इस्टिमेशन, म्हणजे एस्टिमेटेड. आता काय म्हटलं मी, फिनान्शियल अकाउंट और फिनान्शियल बॅलन्स शीट शो, फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ द कंपनी. दॅट इज वाय वी सिलेक्ट बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे माझं एस्टिमेशन आहे, ओके. सो दिस इज द राईट. पण काही वेळा काय होऊ शकतं की आपण काय सांगितलं, तर मी माझं एस्टिमेशन काय आहे, वर्किंग कॅपिटल इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ शोईंग फिनान्शियल रिझल्ट ऑफ द कंपनी, असं जर काही मी अझम्पशन केलं आणि वर्किंग कॅपिटल सिलेक्ट केलं, तर हे काय असणार आहे, तर एस्टिमेटेड प्रोसेस. म्हणजे मी माझ्या जजमेंट वरून काही एस्टिमेट केलेले आहेत आणि प्रोसेस मी तीच फॉलो करतो. सो सम टाइम इट वी कांट फाइंड आउट द ॲक्युरेट रिझल्ट, ओके. सो आपण काही वेळा इथे ऍक्युरेट रिझल्ट फाइंड करू शकत नाही. इज इट क्लिअर?
समजलं नाही समजलं तर रिप्लाय द्या बरं फटाफट. Coverage of material items. Coverage of material item. Entries involve large amount of relating of material account are seen exclusively, and other entries are picked up for verification from the reminder according to the certain plan. So इथे आपण काय करतो? Coverage of material item. That means here we choose or we concentrate on only important area. So sometimes entries are checked for a few specific month exclusively, and the rest for under check. So rest for under check. So बऱ्याच वेळी काय होऊ शकतं की important area आहे हे check केले जाऊ शकतात किंवा नाही. So coverage of only material item. Material in the sense only important area. Full coverage over a time period. Test check is normally planned in such a way that the auditor's program for 3 to 5 years cover all types of transaction in case of medium or large size company. Thus, if 1 year of month, like example, dililaya January, June, and December are checked, then April, July, and September may be checked in the second year, and so on. म्हणजे एका वर्षी आपण हे बुक ऑफ अकाउंट सिलेक्ट केले, नेक्स्ट इयरला त्याच्या व्यतिरिक्त जे काही राहिलेले आहेत हे चेक केले आणि मग आपण रिझल्ट हे देत असतो. सरप्राईज एलिमेंट. द स्टाफ अँड मॅनेजमेंट ऑफ द ऑडिटी कंपनी शुड नॉट बी एबल टू अँटिसिपेट पॅटर्न ऑफ टेस्ट चेकिंग, अदरवाइज दे विल प्रिडिक्ट द एरियाज अँड प्रिडिक्ट टू बी कवर्ड in any 1 year and will be carefully regarding the same. म्हणजे जे स्टाफ अँड द मॅनेजमेंट ऑफ द ऑडिटी ऑडिटी कंपनी शुड नॉट बी एबल टू अँटिसिपेट द पॅटर्न ऑफ टेस्ट चेकिंग. सो आपल्याला सपोज काय आपल्याला माहिती आहे की कोणते ऑडिटर एक्सटर्नल जे येतील ते कोणते बुक्स ऑफ अकाउंट केअरफुली चेक करणार आहे. दॅट मीन्स द क्लायंट कंपनीज पॉइंट ऑफ व्ह्यू क्लायंट कंपनीज सिलेक्ट अ स्पेसिफिक बुक्स ऑफ अकाउंट. ओके, म्हणजे काही क्लायंट कंपनी सपोज जे फ्यू बुक्स सिलेक्ट केलेले आहेत सेम बुक्स आर नॉट सिलेक्टेड टू द फायनल ऑडिटर्स, तोच सिलेक्ट करेल असं नाहीये ना. सो हे जे सरप्राईज एलिमेंट आहे हे तुम्हाला ह्या टेस्ट चेकिंग मध्ये बघायला मिळेल. देन फ्लेक्सिबिलिटी. इफ टेस्ट चेकिंग बिकम रुटीन प्रिडिक्टेबल अँड मेकॅनिकल इट लॉस इट्स व्हॅल्यू. Hence, the auditor should keep changing the methods of test checking at reasonable frequent intervals. So, काय होऊ शकतं तुम्हाला इथे फ्लेक्सिबिलिटी घेऊ शकता तुम्ही. इफ द टेस्ट चेकिंग बिकेम रुटीन प्रिडिक्टेबल अँड मेकॅनिकल इट लॉसेस इट्स व्हॅल्यू. म्हणजे बऱ्याच वेळ तुम्ही मध्येच टेस्ट चेकिंग मेथड देन रुटीन चेकिंग, त्यामुळे काही व्हॅल्यू लॉसेबल व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळतात. Hence, the auditor should keep changing the method of test checking at reasonably frequent intervals. म्हणजे तुम्ही काय करू शकताय तुमच्या फ्रिक्वेन्सी वरती इंटरवल्स वरती तुमच्या टाइम वरती वी चेंज इन मिड रुटीन चेकिंग मेथड. लास्ट पॉइंट इज द जजमेंट बेस्ड. द एक्सटेंट ऑफ टेस्ट चेकिंग वुड प्रिलिमिनरी depends on auditor's judgment of the particular situation. This judgment is true depends on the various experience of the auditor's current development and the efficiency of the internal control system. So je kai tumhi few books of account select karta hai
generally this is the based on the auditor's judgment. Okay. Then next question is factors to be considered while adopting test checking. So कोणते factor जे तुमच्या टेस्ट चेकिंग वरती इम्पॅक्ट करतात किंवा त्या फॅक्टरना कन्सिडर करून आपण टेस्ट चेकिंग मेथड ही प्रेफर करतो. सो द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन इन एनी लार्ज कन्सर्न आर लार्ज, देअर विल बी अ नंबर ऑफ परचेसर अँड सेल्स. सॅलरी मे हॅव टू बी पेड टू 1000 ऑफ वर्कर्स. देअर मे इवन बी ओव्हरसी ट्रान्झॅक्शन, bank loan, letter of credit, overdraft, bill discounted, etc., etc., may have to be verified. There is the problem of volume and variety, so selection of the item for test checking should be carefully done. आणि म्हणजे टेस्ट चेकिंग आपण कधी प्रेफर करतो की नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन आपल्याला सेम फार आहे. म्हणजेच काय, जसं आपण सांगितलं इथे आपण सॅलरी 1000 पीपलची सॅलरी पे केलेली आहे, मग ती सॅलरी आपण अक्युरेट पे केलेली आहे का हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हिअर वी सिलेक्ट द 100 एम्प्लॉईज 100 सॅलरी बुक जे काही आहेत ते आपण सिलेक्ट करू आणि ते जर आपल्याला प्रॉपर आपण बघितले की ओके दीज आर राईट, सो द रिझल्ट इज ऍप्लिकेबल टू होल रिमेनिंग 900 बुक्स ऑफ अकाउंट जे काही आहेत सॅलरीशी रिलेटेड हे प्रॉपर आहेत असं आपण अजून करू. ओके, मग सेम ट्रान्झॅक्शन जे असतात त्याच्यासाठी टेस्ट चेकिंग मेथड ही यूज. सो टेस्ट चेकिंग मध्ये कोणते फॅक्टर कन्सिडर करतो ऑडिटर्स? ही शुड क्लासिफाय द ट्रान्झॅक्शन अंडर अप्रोप्रिएट हेड. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जेव्हा तुम्हाला टेस्ट चेकिंग मेथडला इम्पॉर्टंट द्यायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल वी प्रेफर द अप्रोप्रिएट हेड. जे सपोज सॅलरीच्या हेड अंडर आता सांगितलं की 1000 जर ट्रान्झॅक्शन येत असतील तर आपण त्यातले 100 ट्रान्झॅक्शन सिलेक्ट केले, राईट? सो हियर से ही शुड क्लासिफाय द ट्रान्झॅक्शन अंडर अप्रोप्रिएट हेड. म्हणजे असं नाही की सॅलरीच्या अंडर तुम्ही वेगळंच काहीतरी अडवर्टायझिंगचं ट्रान्झॅक्शन ऍड केलेलं आहे असं नको. सो सॅलरीच्या अंडर सॅलरीचं आलं पाहिजे किंवा अदर एक्सपेन्सेसच्या अंडर अदर एक्सपेन्सेस. ऑफिसशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत हे ऑफिसशी रिलेटेड आले पाहिजे. व्हॉट एव्हर ही शुड थ्रॉटली स्टडी द सिस्टीम इन द कन्सर्न फ्रॉम ऑथोरायझेशन, डॉक्युमेंटेशन, रेकॉर्डिंग अँड evidencing the same. The system should be found perfect. Okay. So तुम्हाला authorization महत्वाचं आहे हे तुम्ही आधी क्लिअर तुमच्या टेस्ट चेकिंग मेथड सिलेक्ट करण्याच्या आधी बघा. डॉक्युमेंटेशन, रेकॉर्डिंग आणि इव्हिडन्स ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत का हे तुम्ही महत्वाचं कन्सिडर करणं गरजेचं आहे. The auditor should carefully study the internal check system. So internal check system jar tumchi ineffective asel, we can't prefer the test checking method. Lakshat theba ha. So internal system kashi ahe tumchi tyachyavarun tumhi mat auditor test checking method choice karayche ki routine checking method choice karayche hi decide karta. So the auditor should carefully study the internal check system follow by the concern. As we have seen earlier, internal check system means a system where the work of one is automatically checked by one person as matter to routine. ये बऱ्याच वेळी इंटरनल सिस्टीम मध्ये तुम्ही अशा मेथड्स अडॉप्ट करता की एका पर्सनचं काम हे दुसरा पर्सन ऑटोमॅटिकली चेक करेल. म्हणजे अशी एक लिंक प्रिपेअर करता आणि जर अशी लिंक प्रिपेअर केली असेल तुम्ही we prefer the test checking. There should be absolutely no bias in selecting item for test checking. कुठेही बायसनेस असू नये तुमच्या टेस्ट चेकिंग मध्ये, त्या गोष्टीला तुम्ही इम्पॉर्टन्स द्या. टेस्ट चेकिंग शुड बी अडॉप्टेड इन द ऑडिट ऑफ सच अ कन्सर्न वेअर देअर आर ओनली फ्यू ट्रान्झॅक्शन आर
large amount. Example दिलेला आहे ना, that is a company may have only 20 export or import transaction and each transaction may be crores of rupees. In such a case, 100% transaction should be check. These are number of transactions small as thing. We select all books of account, right? आता 20 आहे तर आपण 20 चेक करू शकतो. जर तिथे 1000 आणि 2000 असतील तर ते सगळे बुक्स ऑफ अकाउंट चेक करणं पॉसिबल आहे का? नाही. सो अशा वेळी आपण टेस्ट चेकिंग मेथडला इम्पॉर्टन्स देतो. मग त्याचे स्केल कसं आहे? स्केल इन द सेन्स ते लार्ज आहे की स्मॉल आहे हे आधी कन्सिडर करा अँड देन डिसाइड अवर मेथड. देन द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन टू बी सिलेक्टेड फॉर टेस्ट चेकिंग इज टू डिसाइडेड by the degree of reliance on the internal check system. The number of transaction is to be selected for the test check is that decided by the degree of reliance. आणि जर तुम्ही सिलेक्शन तुम्ही रॉंग वेने गेलात, तुम्ही इम्पॉर्टंट बुक्स ना इग्नोर करून कोणतेही बुक्स ऑफ अकाउंट सिलेक्ट केलेत आणि टेस्ट चेकिंग मेथड जर रन केली तर तुमचे रिझल्ट ऍक्युरेट येतील का? हो नाही. सो the selection of test checking books is decided the degree of reliance. Okay, and last point is if the auditor come across by any material errors they should be properly and thoroughly investigated. And tumhi kay karu shakta jar kahi material item madhe errors milale tar tumhi proper investigation he karu shakta. नेक्स्ट पॉइंट इज व्हेन टेस्ट चेक कॅन बी यूज्ड. कधी आपण टेस्ट चेकिंग मेथड ही यूज करू शकतो? व्हेन द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन टू बी ऑडिटेड इज व्हेरी लार्ज. म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये खूप सारे ट्रान्झॅक्शन आहेत आणि ते ऑडिटर कॅन चेक इच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन. ओके, ड्युरिंग ऑडिटिंग प्रोसेस दॅट इज वाय वी प्रेफर द टेस्ट चेकिंग मेथड. Then, the auditor has limited time at his disposal. Auditing la kahi period dilela ahe ki tumhi one day auditing karaycha ahe. Ani one day auditing madhe tumhi sagle books of account check karu shakta ka? Nahi, karan tumchyakade ite time limitation kami ahe. There are number of identical transactions. Kahi identical transactions jar tumhala milale tar tumhi test checking method prefer karu shakta. There is the efficient system of internal control system. Internal control system jar tumhala effective vatli we prefer the test checking method. Audit history of the organization in the past will also decide the size of the company. The area requiring audit depends on the previous history. Okay, so previous history is good. That time we will prefer the test checking method. तर तुमच्या लक्षात आलं की प्रीवियस रिपोर्ट तुमचा हिस्ट्री कशी आहे तर बॅड आहे. सो ह्या पॉइंट वेळी ऑडिटर टेस्ट चेकिंग लाही महत्व देईल. ऑडिटर मग काय करेल? रुटीन चेकिंग ला इम्पॉर्टंट देईल. नेक्स्ट, प्रिकॉशन टू बी टेकन. टेस्ट चेकिंग करत असताना कोणत्या प्रिकॉशन तुम्हाला घ्यायला हव्या? Test checking means the examination of few selected transaction from beginning of the end through various stage. तुम्ही आधी study करा की कोणते books of account आपल्याला select करायचे आहे. And the auditor has to be taken some precaution while adopting this system. So काय precaution आहे बघा ते. For the success of system of test checking, sample of the transaction selected should be fairly representative. म्हणजे जे तुम्ही सॅम्पल सिलेक्ट करणार आहात हे ऍक्च्युअली रिप्रेझेंटेटिव्ह असले पाहिजेत. फेअरली रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पलच तुम्ही काय करा तर सिलेक्ट करा. ओके, तरच तुमची टेस्ट चेकिंग मेथड ही सक्सेसफुल होऊ शकते. इट इज अ मॅथमॅटिकल ट्रूथ दॅट सायंटिफिकली सिलेक्टेड सॅम्पल वुड रिव्हील द फीचर अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ द पॉप्युलेशन. सो पॉप्युलेशन इन द सेन्स तुमचे एंटायर ऑर्गनायझेशन आहे. त्या एंटायर ऑर्गनायझेशनला जे बुक्स ऑफ अकाउंट रिप्रेझेंट करू शकतात
असे बुक्स ऑफ अकाउंट तुम्ही इथे सिलेक्ट करा. देन देर शुड बी सम सरप्राइज एलिमेंट. क्लायंट स्टाफ शुड नॉट बी एबल टू एंटिसिपेटेड द पॅटर्न ऑफ टेस्ट चेकिंग, राईट? अदरवाइज दे विल प्रेडिक्ट द एरियाज अँड पीरियड टू बी कवर्ड फॉर द ऑडिट अँड विल बी केअरफुली ओनली अबाउट दोज ट्रान्झॅक्शन अँड नेग्लेक्ट द अदर्स. आणि तुम्ही काही सरप्राईज म्हणजे ओके एक्सटर्नल ऑडिटर आल्यानंतर कोणते बुक्स ऑफ अकाउंट चेक करू शकतो ह्या गोष्टी कन्सिडर करून मग ते बुक्स ऑफ अकाउंट किंवा ते टेस्ट चेकिंगला काय करा तुम्ही यूज करा. म्हणजे ऑडिटरने सुद्धा काही एरिया इग्नोर करून तुम्ही सिलेक्ट केलेले बुक्स चेक करेल तो असं एक तुम्ही काय करा प्लॅन प्रिपेअर करा. अँड लास्ट इज देर शुड बी फ्लेक्झिबल. सो ऑडिटर शुड चेंज हिज मेथड ऑफ सिलेक्टिंग ट्रान्झॅक्शन फॉर टेस्ट चेकिंग फ्रॉम इयर टू इयर. In the selecting appropriate transaction for test check, the auditor should use his past experience. It must, okay? Discretion current development and change made in the internal system should also be taken in the account. So, jasa ki sangitla, we prefer the flexibility method. फ्लेक्झिबल मेथड जर तुम्ही टेस्ट चेकिंग मध्ये अडॉप्ट केली, फॉर एक्झाम्पल की लास्ट इयरला मी इतके बुक्स ऑफ अकाउंट चेक केले होते, तर याच्या व्यतिरिक्त जे नेक्स्ट इयरला आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट चेक करा. सो ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तुमचे एंटायर बुक्स ऑफ अकाउंट हे ऑर्गनायझेशनचे चेक होते फ्लेक्झिबल. बऱ्याच वेळी असं होतं की अरे हे बुक्स ऑफ अकाउंट आपण सिलेक्ट केलेलं आहे ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह, पण ते नेट चेक करता आपण एखादं बुक्स ऑफ अकाउंट आणखी सिलेक्ट करून चेक करू शकतो. अशी तुम्ही मेथड प्रेफर करा. That means there should be flexible method. So audit sampling new concept ahe ki apan next lecture la continue karu. Thank you.